नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी देवा जाधव इन्यूक अकॅडमी पुणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी सी एस आणि आय बी पी एस या दोन माध्यमाद्वारे मा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये सामान्यां आणि चालू ठरवण्याचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात त्याच्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत जुलै ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या वेग विभागातले जे काही पंच्याहत्तर हजार पदं महाराष्ट्र शासन भरणार आहे आणि ती पदं जी भर भरण्याचं काम दिलेलं आहे ती टी सी एसला आणि आय बी पी एसला दिलं आहे या मार्फत ज्या काय परीक्षा होतात त्यामध्ये कशा स्वरूपाचे सामान्यांचे बघा कशाचे म्हणजे सामान्यांचे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्य घटना वेगवेगळे विषय आहेत आणि चालू घडामोडीचे प्रश्न त्याचं पी वाय क्यू आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेत त्याचा पार्ट वन भाग एक आपण आज पाहणार आहोत नेमके प्रश्न कोणते आहेत का आहेत कशा पद्धतीचे असतात त्याचे उत्तरासहित आपण डिस्कशन करणार आहोत यामधला पहिला जो प्रश्न आहे तो काय बघा महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषापैकी बघा इथे काय म्हणले महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषापैकी महाराष्ट्र गुजरात सीमेवर काय म्हणले बघा इथं काय वाक्य महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते म्हणजे बघा सर्व भाषापैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते असा प्रश्न विचारलाय कोकणी हा पहिला पर्याय दुसरा मालवणी हा पर्याय तिसरा दागी हा पर्याय आहे आणि चौथा वराडी तर याचं जे उत्तर आहे ते आहे दागी हा पर्याय याचा बरोबर आहे हे उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे त्यानंतर बघा पुढला प्रश्न दोन नंबरचा महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणूर क्षेत्र जवळपास टिंब टिक्के इतके आहे असा प्रश्न विचारलाय पहिला पर्याय चाळीस टक्के दुसरा आहे पासष्ट टक्के तिसरा आहे एकोणपन्नास टक्के आणि चौथा आहे शहात्तर टक्के याचं उत्तर आहे एकोणपन्नास टक्के आता याच्यातनं एक लक्षात घ्या असे पाच ते सात पार्ट मी बनवणार आहे सामान्यांचे आणि चालू घडामोडीचे यातला पहिला पाठ बघतो पहिल्या पाठमध्ये म्हणजे प्रत्येक पाठमध्ये सामान्यांचे आणि चालू होणारे पन्नास प्रश्न असणार आहेत आणि पन्नास प्रश्नाचं आपण डिस्कशन करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचे सिंगल लाईन प्रश्न आहेत असे फोर लाईन एम जसे फोर लाईन स्टेटमेंटचे प्रश्न विचारतात तसे स्टेटमेंटचे प्रश्न नाहीत त्यामुळे सोपे सोपे प्रश्न आहेत जेणेकरून तुम्हाला अंदाजे कशा पद्धतीने विचारलं जातं तर याचं उत्तर आहे एकोणपन्नास टक्के गोदावरी नदीचे एकूण पांडुर क्षेत्र जवळपास टिंबटिंब आहे महाराष्ट्र राज्यात तर एकोणपन्नास टक्के आहे त्यानंतरचा पुढला तीन नंबरचा प्रश्न आहे अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या परिषदेला टिंबटिंब हे नाव देण्यात आले हवामान बदलाच्या परिषदेला काय नाव देण्यात आले अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय हे जे चार पर्याय दिले त्यातला उत्तर आहे हवामान बदल आणीबाणी क्लायमेट एमर्जन्सी हे त्याचं उत्तर आहे तीन नंबर प्रश्नाचं जे काय नाव दिले काय नाव दिले हवामान ना बदल आणीबाणी अशा स्वरूपाचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे चार नंबरचा प्रश्न जनगणनेवर आधारित आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या काय म्हणलंय आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात राहते याचं उत्तर आहे नंदुरबार आता यात लक्षात घ्या की जे काही चार पर्याय दिलेत इलिमिनेशन पद्धती पण आपल्याला उत्तर त्याचं काढता येते सगळ्यात जास्त आदिवासी जो टप्पा जो आहे तो कोणत्या खानदेशमध्ये आहे कारण की कुठल्या जिल्ह्यात आहे याच्यावर एक तुम्हाला याचा उत्तर काढता येऊ शकतं तर याचं उत्तर आहे नंदुरबार हे असं या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी टिंबटिंबमधून उपस्थित होते म्हणजे कोणत्या प्रदेशामधनं कोणत्या शहरामधनं सर्वाधिक प्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते पहिल्या अधिवेशनामध्ये तर त्याचं त्या उत्तर आहे बॉम्बे हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर सहा नंबरचा जो प्रश्न आहे टिंबटिंब यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली बघा याच्यामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला आहे याचं उत्तर आहे आत्मारंग पांडुरंग हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढला प्रश्न आहे तिंबटंब या मराठा राजकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला अशा बद्दलचा प्रश्न विचारला आहे म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला तर बघा याचं उत्तर आहे शिवाजी महाराज यांनी बांधला सात प्रश्न पाहिल्यानंतर तुमचे एक अंदाज येईल आपण एम पी सीची तयारी करत असताना करत असतानाचे प्रश्न आणि टी सी एस आयबीपीएस चे सामान्यांनी चालू राहून प्रश्न यात फरक काय तर सगळे प्रश्न कसे आहेत के है? जी है. है? जी? वन लाईन स्वरूपाचे आहेत व सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधलेला आहे तर शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे त्यानंतरचा आठ नंबर प्रश्न काय आहे सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या म्हणजे सातवन राजवट ही कोणती राजवट सातवन राजवटीच्या काळात कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या तर याचं उत्तर आहे कारले लेण्या खोदल्या गेलेल्या आहेत त्यानंतर पुढला प्रश्न बघा नऊ नंबरचा जो प्रश्न आहे अलीकडेच महाराष्ट्र सरकारने आय सी एम आरला कोविड नाईन्टीन निगेटिव्ह व्यक्तीचे प्रभाव सीमा थ्रेसओल्ड सिटी मूल्य कमी करण्याबाबत विचारणा केली ते मूल्य किती होते तर उत्तर उत्तरे चोवीस होते किती मूल्य होते चोवीस मूल्य होते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न असा आहे दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्यानं होती तर याचं आहे सहा राष्ट्रीय उद्यानं होती मग ती सहा राष्ट्रीय उद्यानं कोणत्या जिल्ह्यात आहेत त्यांना मान्यता कधी मिळाली त्यातले वाघ्र प्रकल्प आहे। किती आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतरचा पुढला प्रश्न अकरा नंबरचा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो बघा काय म्हणलंय कोणत्या प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग हे माहिती असावं आणि कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो तर याचं उत्तर आहे कोकण म्हणजे बघा सुरुवातीला पाऊस जूनच्या जूनमध्ये कुठे येतो आधी कोकणात येतो मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून याचं उत्तर आहे कोकण त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न आहे जून अठराशे सत्तावन्नमध्ये रंगो बापूजी यांनी टिंबटिंब येथे ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठी सशस्त्र फौज गोळा केली होती तर याचं उत्तर आहे बांगरवाडी या ठिकाणी मोठी सशस्त्र फौज गोळा केली होती कोणी रंगो बापूजी यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे तेरा नंबरचा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्र टिंबटिंबच्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्र काय करण्यात येणार आहेत प्रदान करण्यात येणार आहेत त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न असा आहे बलात्कार लैंगिक अत्याचार आणि आशिड हल्ला पीडितासाठी महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब ही सुधारित योजना सुरू केली आहे अशा प्रकारची हा प्रश्न विचारला आहे ते योजनेवर प्रश्न विचारलाय मनोधर्य नावाची योजना महाराष्ट्र सरकारने बलात्कार आणि लैंगिक अत्याचार ऍसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने मनोधर्य नावाची योजना सुरू केलेली आहे पंधरा नंबरचा प्रश्न बघा रिपीट प्रश्न आहे रिपीट म्हणण्यापेक्षा त्याच विषयाशी रिलेटेड प्रश्न कोणत्या वर्षी रंगो बापूजी यांनी भोरजवळील बांगरवाडी गावाजवळ मगा जो आपण बांगरवाडीचा प्रश्न पाहिला बोरजवळी बांगरवाडी गावाजवळ सुमारे दोन हजार सशस्त्र मराठ्यांनी मोठी फौज गोळा केली होती याचं उत्तर आहे अठराशे बघा किती उत्तर आहे अठराशे सत्तावन्न याच्या आधीचा जो आपण प्रश्न पाहिला होता बघा किती नंबरचा त्याच्यामध्ये तुम्हाला एक जाणवेल बारा नंबरचा प्रश्न अठराशे सत्तावन्नचा म्हणजे याच प्रश्नामध्ये उत्तर आहे तो जो प्रश्न आहे नंतरचा म्हणजे आपण पाहिला आता किती नंबरचा प्रश्न आहे तो पंधरा नंबरचा म्हणजे बारा नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पंधरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सापडल रंगो बापूजीचं इथं बोहरजवळ हे गाव विचारणे कोणी दिले तर त्या ठिकाणी त्या वर्षी तर त्याचं उत्तर या प्रश्नामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आपल्याला सोळा नंबरचा प्रश्न पाहायचा आहे कोणत्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली एकनाथ शिंदे यांचे जे काही आमदार चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी जे काही बंड केलं शिवसेने त्यांनी कोणत्या दिवशी शपथ घेतली तर तीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांनी काय केली शपथ घेतली ती तारीख चालू घडवण्याचा प्रश्न या ठिकाणी हा विचारलेला आहे त्यानंतर पुढला प्रश्न आहे जनगण्यवर प्रश्न विचारला याच्या आधीही जनगण्यवर प्रश्न विचारलाय तो काय प्रश्न होता नंदुरबारचा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला नंदुरबारचा होता इथे काय विचारलंय दो दोन हजार अकराच्या जन्मनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षर दर काय आहे म्हणजे महिलांचा साक्षरता दर किती टक्के आहे तर पंच्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी टक्के हा दर आहे म्हणजे बघा जनगणनेवर आपल्याला प्रश्न विचारला जातो याच्या आधी आदिवासीचा विचारला होता आता कशाचा विचारलाय महिलांच्या साक्षरताचा दर एकूण दर किती तर पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के हा सतरा नंबरचा प्रश्न अठरा नंबरचा प्रश्न असा आहे मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदाना असे नामांतरण झाले म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदानाचे नामांतरण कोणत्या मैदानाचे म्हणले बघा इथं प्रश्न काय बघा कोणत्या मैदानाचे नाव ऑगस्ट क्रांती मैदान असे नामांतर झाले आहे तर याचं उत्तर आहे गोवालिया टँक मैदान म्हणजे आता जे ऑगस्ट क्रांती मैदान मुंबईत ओळखलं जातं ते पूर्वी कोणते नाव होतं गोवालिया टँक हे नाव होतं त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणूनही ओळखली जाते अहमदपूरची बघा काय म्हणलंय अहमदनगरची अहमदपूरची नाही अहमदनगरची सुलतानशाही ही राजवट निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते वीस नंबरचा प्रश्न आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरवण्यात येतो म्हणजे श्रावण बाळ ही जी काही योजना आहे योजनेच्या संदर्भातला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये याच्या संदर्भातली माहिती आहे आणि याचं उत्तर आहे सहाशे रुपये इतका लाभ त्या एका व्यक्तीला मिळत असतो त्यानंतर परत जनगणनेवर प्रश्न विचारला बघा एकवीस नंबरचा प्रश्न बघा म्हणजे आतापर्यंत जे आपण वीस प्रश्न पाहिले त्याच्यामध्ये हा एकवीसा म्हणजे तिसरा प्रश्न हा जनगणनेवर आहे मग इथे वाक्य काय लक्षात घ्या येणाऱ्या टी सी एस आणि आय बी एसच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जनगणना दोन हजार अकराची एकवीसची जनगणना कोविडमुळे पोस्टपोन झाली त्यामुळे दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित जर प्रश्न विचारले तर ते, ते आपल्याला माहीत असावेत इथं काय प्रश्न विचारला दो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी सर्वात कमी छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातला जिल्हा कुठला आहे सिंधुदुर्ग हा कोकणातला जिल्हा आहे सर्वात कमी लोकसंख्या या जिल्ह्याची आहे त्यानंतर पुढला जो प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्रात स्वाधार योजना दोन हजार बावीस अंतर्गत इयत्ता दहावी बारावी पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत किती दिली जाते आर्थिक मदत विद्यार्थ्यांसाठी किती दिली जाते तर एक्कावन्न हजार रुपये हे तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव टिंबटिम आहे म्हणजे पश्चिम घाटाला कोणत्या नावाने स्थानिक आपण त्याला काय म्हणूया की कोणतं नाव कोणत्या नावाने त्याला ओळखले स्थानिक नाव तर याचं उत्तर आहे सह्याद्री हे असं नाव आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र आवश्यक असल्यास मदत देण्यास तयार राहतील अशी जिल्हा स्तरावर व्यवस्था व्यवस्थापित करता येणारी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी निर्देशित करते अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आहे तर याचं उत्तर आहे यल वन पातळी हे त्याचं उत्तर आहे जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी फॉर्मॅट केलेला आहे तो विचारला आहे त्यानंतर पुढला पंचवीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील आहे अमरावती जिल्ह्यात कोणतं वन्यजीव अभयारण्य आहे हे विचारलंय तर बघा चिखलदरा वन्यजीव अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यामधील आहे त्यानंतर सव्वीस नंबर खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते असा प्रश्न विचारलाय आनंद लक्ष्मण कानरे हिस्ट्रीमधला भाग आहे हे स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते सत्तावीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात मिळण्यापूर्वी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे गोदावरी हे उत्तर आहे सत्तावीस नंबरचं अठ्ठावीस नंबरचा प्रश्न असा आहे खालील कोणत्या वर्षी पर्यावरण विभाग काय म्हणजे बघा कोणत्या वर्षी पर्यावरण विभाग आणि एसीटी यांनी राज्य हवामान बदल धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम केले जो महाराष्ट्रात मंत्रिमंडळाने स्वीकारला होता तर याचं उत्तर आहे दोन हजार सतरा कोणत्या वर्षी तर दोन हजार सतरा वर्षी हे चेंजेस म्हणजे बदल करण्यात आला होता त्यानंतरचा पुढला जो प्रश्न एक आहे एकोणतीस नंबरचा बघा काय म्हटलंय मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलाकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला सतराशे वीसच्या दशकामध्ये हा ताब्यात घेतलेला आहे त्यानंतरचा पुढला तीस नंबरचा प्रश्न प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली होती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे विद्यमान एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राबवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला एकतीस नंबरचा प्रश्न आहे पंडिता रामाबाई कोणत्या वर्षी उच्चवर्णीय वर्णीय विद्वांना मदत करण्यासाठी शारदा सदनची स्थापना केली त्यांनी शारदा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली अठराशे एकोणनव्वद त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न असा आहे कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे याची कोणत्या वर्षी स्थापना झाली तरी एकोणीसशे पंचावन्न या वर्षी स्थापना झाली तीन नंबर उत्तर आहे तेहत्तीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीच्या खाणी आहेत मॅग्नीच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात असा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यात आहेत त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न पॅरिश करार जो पर्यावरणाच्या संदर्भातला पॅरिश करार आहे त्या संदर्भातला प्रश्न विचारलाय पॅरिश करारामध्ये नमूद केलेल्या हवामान उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी मूल्यता उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जागतिक हवामान तापमान वाढ टिंबटिंब पर्यंत मर्यादित करण्यासाठी मुंबई हवामान कृती योजना एम सी ए पी तयार केली गेली आहे एक पॉईंट पाच अंश सेल्शियस हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बोहरजवळील बांगरवाडी या गावाजवळ सुमारे दोन हजार सशस्त्र मराठ्यांनी मोठी फौज गोळा करण्यात खालीलपैकी कोणाला यश आले अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय रंगो बापूजी बघाय याच याच्यामध्ये तीन वेळेस हा प्रश्न वेगवेगळ्या म्हणजे टॉपिक तोच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे याचं उत्तर लक्षात तुमच्या रंगो बापूजी म्हणून छत्तीस नंबरचा प्रश्न आहे काय प्रश्न खालीलपैकी कोणी केसरी या मराठी वृत्तपत्राचे कुठलं वर्तमानपत्र केसरी हे वर्तमानपत्र मराठी वर्तमानपत्राचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकापैकी पा, एक होते बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक त्यांनी अग्रलेखासाठी ते खूप प्रसिद्ध होते त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणाची जुलै दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचे नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली तर कोणाची निवड झाली राहुल नार्वेकर म्हणजे बघा काही प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीचे दिसतील काही प्रश्न सामान्यांचे सामान्यांमध्ये मी पूर्वी काय सांगितले राज्यघटना भाग येतो हिस्ट्रीचा भाग येतो जॉग्रफीचा भाग येतो पंचायतराजचा भाग येतो एका दुसरा सामान्यांचा प्रश्न विचारला जातो मग चालू घडामधे सामान्यांना अशा स्वरूपात पंचवीस मार्काचा टी एसमध्ये हा जो काय भाग विचारला जातो त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की चालू घरामचे काय प्रश्न आहेत आणि सामान्यांचे काय प्रश्न आहेत त्यामुळं जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर संपादित जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तीस जून दोन हजार तेवीसपर्यंतच्या घटनाचा आढावा घेतलं चालू घडामोचं सहामाही आवृत्ती निश्चितच तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपलब्ध येईल त्या संदर्भात तुम्ही मार्केटला मार्केटमध्ये उपलब्ध झाल्यानंतर घेऊ शकता हे जुलैमध्ये कोणी शपथ घेतली नवी विधानसभा अध्यक्ष म्हणून तर राहुल नार्वेकर यांनी घेतली अडतीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महान मराठा सेनापतीला विंध्यपलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते तर पहिले बाजीराव यांना हे श्रेय दिले जाते कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्विकल्पाचा अधिपती म्हणून या ठिकाणी ओळख मिळाली तर सतराशे तीसच्या दशकामध्ये ही ओळख मिळाली चाळीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य आहे तर याचं उत्तर आहे भामरागड वन्यजीव अभयारण्य असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढला प्रश्न आहे दोन हजार पर्यंत राज्य सरकारने बघा परत करंटचा प्रश्न आलाय दोन हजार एकवीस पर्यंत पर्यंत राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहर प्रशासनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन केली आहेत याचं उत्तर आहे दहा आपत्ती व्यवस्थापन केंद्र चालू केली आहेत बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर काय आहे पुरुषांच्या साक्षरता दर मग महिलांचा विचार होता याचं उत्तर आहे बघा अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के हा पुरुष साक्षात म्हणजे जनगण्यवरच इथं प्रश्न म्हणजे जनगणनेवर एक प्रश्न येतोच हे गृहित धरा त्यानंतर भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात तर याच उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या भिल्ल जमाती आढळतात त्यानंतर महाराष्ट्रात बघा पुढला प्रश्न काय महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला महाराष्ट्रात वारली उटाव एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये झाला पंचेचाळीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोण पहिल्या कीर्ती वर्मनचा भाऊ होता अशा स्वरूपाचा प्रश्न आहे तर मंगलेश हा या ठिकाणी भाऊ होता त्यानंतर इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव कधी झाला तर अठराशे या ठिकाणी बघा याचं उत्तर आहे अठराशे एकोणऐंशी दोन नंबरचं उत्तर आहे इंग्रजाच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव महाराष्ट्राच्या जनतेने अठराशे एकोणऐंशी साली केलेला आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न भारताच्या मानव विकास अहवाल दोन हजार अकरा नुसार झिरो पॉईंट पाचशे बहात्तर या मानव विकास निर्देकासह महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे अशा प्रश्नाचा प्रकारचा प्रश्न आहे तर तीन पॉईंट पाचवा क्रमांक आहे अशा पद्धतीचं हे उत्तर आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न व्याघ्र अंतर्गत मेळघाटाला व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या वर्षी अधिसूचित करण्यात आले म्हणजे बघा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या वर्षी इथे काय म्हणले अधिसूचित म्हणजे या ठिकाणी मान्यता देण्यात आली अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये मान्यता देण्यात आली एकोणपन्नास नंबरचा प्रश्न काय आहे चालुक्य राज्यकर्ता हिस्ट्रीमधला प्रश्न बघा हा चालुक्य राज्यकर्ता पहिला पुल केशी याने टिंबटिंब पर्यंत राज्य केलं इशू सन पाचशे त्रेचाळीस ते इसवी सन पाचशे सहासष्ट हे त्याचं उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न आपला आहे भारतातील पंचवीसवा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रश्नाचा प्रकारचा प्रश्न आहे तो कुठल्या जिल्ह्यात आहे नागपूर विद्यार्थी मित्रांनो टी सी एस आय बी पी एसमध्ये सामान्यानं आणि चालू वाढवणी हे दोन्ही प्रश्न कशा स्वरूपाचे असतात तुम्ही यात बघितले पन्नास क्वेश्चनमध्ये कुठेही फोर लाईन स्वरूपाचा क्वेश्चन लाईन वन लाईन स्वरूपाचा प्रश्न आहे सोपे सोपे प्रश्न असतात परंतु तुमचं रिव्हिजन आणि त्या टायमिंगमध्ये सोडवणं खूप महत्त्वाचं असतं असे आपण या टी सी एस आय बी पी एसचे चे सामान्यांचे पाच ते सात पार्ट बघणार आहोत यातला पहिला पाठ आज आपला कव्हर झालाय धन्यवाद नमस्कार राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर येत्या पंधरा जून दोन हजार तेवीस पासून द युनिक अकॅडमीची एमपीएससी वन इयर इंटिग्रेटेड बॅच सुरू होत आहे येत्या पंधरा तारखेपासून ते, ते तेवीस तारखेपर्यंत या बॅचचे डेमोलेक्चर्स तुम्हाला उपलब्ध असतील सकाळी आठ ते दहा या वेळेत सुरू होणारी ही बॅच एकूणच राज्यसेवेचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता विच इज एट नाईन टू डबल नाईन टू झिरो नाईन वन सेव्हन किंवा डब्ल्यू 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 डॉट दि युनिट अकॅडमी डॉट को डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद